she जनतेने सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घेतलं पाहिजे की कायद्याचं एक बेसिक तत्त्व आहे मूळ तत्त्व आहे इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो no एक्सक्यूज म्हणजे कायदा मला माहीत नाही ही पळवाट कधीही कायदा खपवून घेणार नाही कायद्यापुढे चालणार नाही त्यामुळे सर्वसामान्यांनी कायद्याविषयी ज्ञान प्राप्त करून घेणं जरुरीचं आहे कायदा हा गुंतागुंतीचा अजिबात नसतो हे खरं आहे की तो इंग्रज इंग्रजी भाषेत मुख्यत्वे करून कायद्याची पुस्तकं लिहिली जातात कोर्टात युक्तिवाद चालतात त्यामुळे सर्वसामान्याला समजणं जरा जड जातं परंतु त्यात अवघड असं काहीही नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी कायद्याविषयी बेसिक ज्या काही जरुरी आहेत त्या प्राप्त करून घेणं गरजेचं आहे कायद्याचं ज्ञान जर असेल तरच आपण पुढची पावलं टाकू शकतो दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून क कायद्याचा जो कार्यक्रम सुरू होतो आहे तो अतिशय माहितीपूर्ण आणि उपयुक्त असा आहे समाजात ज्या अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात किंवा गुन्हे घडत असतात त्याबद्दल सर्वसामान्य माणसांना विशेष करून महिलांना माहिती असतेच असं नाही क कायद्याचा या कार्यक्रमामुळे प्रत्येक कायदा हा काय आहे कसा आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची आणि आपल्या घरामध्येच किंवा आपल्या आजूबाजूला अशी एखादी काही गुन्हा घडला किंवा गोष्ट घडली तर त्याची दात कुठे मागायची याची माहिती या कार्यक्रमामुळे अनेक माणसांना मिळू शकेल संपूर्ण देशाप्रमाणेच महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर घटतो आहे अनेक कुटुंबात कन्यारत्न जन्माला आलं तर मातेचा छळ सुरू होतो जन्माला येणाऱ्या जीवाच्या भल्यासाठी आधुनिक वैद्यकीय विज्ञानानं नवनवीन सोयीसुविधा निर्माण केल्या पण आता त्या तंत्राचा दुरुपयोग होतोय आणि दुष्परिणामही जाणवू लागलेत हे सर्व थांबवण्यासाठी कायदे केले आहेत पण उपयोग होतोय का अनैसर्गिकरित्या मुलींचा जन्मदर मुलांच्या जन्मदरापेक्षा घटतो आहे ही तफावत चिंतेची बाब आहे हे थांबलं पाहिजे नमस्कार क कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या कार्यक्रमाची संकल्पनाच मुळी वूम टू टूम अशी आहे अर्थात वूम म्हणजे गर्भाशय गर्भाशयामध्ये मुलगी असली त्यापासून तर शेवटपर्यंत स्त्रियांचे काय अधिकार आहेत काय हक्क आहेत याची यथासांग मांडणी आपण करणार आहोत टप्प्याटप्प्यानं परंतु तुम्हाला माहिती आहे का जर ती जगली एक मानव म्हणून जर जगली तरच तिला मानवी अधिकार सगळे कायदा आपोआप देणार आहे मुळामध्ये गर्भामध्ये किंवा गर्भाशयामध्ये मुलगी असते तिला जन्म घेण्याचे सर्व अधिकार कायद्याने दिलेले आहेत केवळ ती गर्भामध्ये मुलगी म्हणून वाढते म्हणून जर आईवडिलांनी गर्भपात करायचा ठरवला तर कायदा त्याला मंजुरी देत नाही अशा वेळेला शासनाने कुठले कायदे केलेले आहेत जेणेकरून तिला जे अधिकार मिळालेत त्याची चर्चा आज आपण करणार आहोत एकोणीसशे एकाहत्तरला एम टी पी ए ॲक्ट झाला आहे एम टी पी ए म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग प्रेग्नन्सी ॲक्ट त्यामुळे स्त्रियांना गर्भपाताचं स्वातंत्र्य मिळालं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला पी एन डी टी ॲक्ट झाला त्यामुळे तुमचा थोडासा गैरसमज होण्याची शक्यता आहे की एका ॲक्टमध्ये गर्भपाताचं स्वातंत्र्य स्त्रियांना दिलेलं आहे आणि दुसऱ्या ॲक्टमध्ये ते स्वातंत्र्य काढून घेतलेलं आहे मुलीचा गर्भ असल्यामुळे तर हा जो सगळा तुमचा गोंधळ आणि गैरसमज आहे तो ह्या चर्चेतून सुद्धा दूर होणार आहे आज आपल्याकडे या विषयावर चर्चा करण्यासाठी दोन तज्ज्ञ व्यक्तीकडे आलेले आहेत त्यांची मी ओळख करून देते पहिल्या पाहुण्या आहेत डॉक्टर रेखा डावर त्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत प्राध्यापिका आहेत विभाग प्रमुख आहेत ग्रँड मेडिकल कॉलेजच्या याशिवाय सरकारने हे जे अभियान काढलेलं आहे स्त्रियांची भ्रूणहत्या बंदीचं त्यामध्ये त्या, त्या अंमलबजावणीमध्ये त्या एक प्रमुख घटक आहेत त्यांचं मी ते स्टुडिओमध्ये स्वागत करते आपले दुसरे पाहुणे आहेत रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ म्हणजे मी मुद्दाम हे हळूहळू नाव का घेतलं की वडिलांचं नाव आपण सगळंच लावतो परंतु रवींद्रनी आपल्या नावामध्ये आपल्या आईचं नाव, आई नाव लावलेलं ला आहे रुक्मिणी म्हणून यातच ते किती स्त्रीवादी आहेत हे सिद्ध होतंय परंतु याही पुढे जाऊन त्यांनी सरकारनी ही जी आपली अभियान किंवा मोहीम काढलेला आहे या मोहिमेमध्ये त्यांनी कायदा बनवण्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून हे तज्ज्ञ म्हणून आपल्याकडे आलेले आहेत त्यांचंही आपण इथे स्वागत करतो नमस्कार तर चर्चेला सुरुवात करतो आहे आणि पहिला प्रश्न मी डॉक्टर रेखा डावर यांना विचारते की पी सी पी एन डी टी ॲक्ट किंवा प्री डायग्नोस्टिक डायग्नॉस्टिक टेक्निक्स ॲक्ट याची खरंच आवश्यकता भासली का म्हणजे अशी काय परिस्थिती झाली की सरकारला हा कायदा करावा लागला हा अतिशय चांगला प्रश्न आहे कारण एम टी पी ऍक्ट सुद्धा मी मेडिकल स्टुडंट असताना माझ्या समोर झाला आणि आम्ही आधी अनेक स्त्रियांना म्हणजे इलिगल मध्ये मरताना सुद्धा बघितलं होतं त्यामुळे जेव्हा एम टी पी ऍक्ट आला आणि बहात्तर पासून आम्ही त्यांचे का कायदेशीर गर्भपात करत होतो तेव्हा मला असं वाटलं की ही स्त्रियांच्या दृष्टीने हा फार चांगला ऍक्ट आलेला आहे परंतु दर दहा वर्षांनी आपण सेन्सस करतो म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवचं सेन्सस जेव्हा झालं तेव्हा असं लक्षात आलं की स्त्रियांचं प्रमाण जन्मजात स्त्रिया आणि पुरुषांच्या प्रमाणामध्ये निसर्गाने स्त्रीला जास्त बळकट बनवलंय त्यामुळे जर शंभर पुरुष जन्माला आले तर एकशे एक किंवा एक एकशे दोन स्त्रिया पाहिजेत किंवा हजाराचा हजाराच्यापेक्षा जास्त स्त्रिया पण आपल्याला असं दिसायला लागलं की स्त्रियांचं प्रमाण कमी होतंय आणि एकोणीशे एक्याण्णव मध्ये ते कमी झालं आणि त्याच्यानंतर मग हा पी एन डी टी ऍक्ट काढला कारण की मिसिंग गर्ल्स की ह्या मुली कुठे जात आहेत नॅचरली जर आपण त्यांना धक्का लावला नाही तर त्यांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जन्माच्या वेळी जास्त हवं आणि ह्या आता कमी कमी होत चाललाय नऊशे पन्नास होत आहे कुठे काही काही ह्याच्यात नऊशेच्या खाली जात आहे मग तेव्हा आपल्या लक्षात आलं की एम टी पी आणि सोनोग्राफी ह्या दोघांचाही मिसयूज होतो नहीं, आहे आणि सोनोग्राफीत मुलगा मुलगी बघून आणि एमटीपी ऍक्ट फायदा घेऊन अनेक मुलींना गर्भामध्ये असतानाच त्यांचं म्हणजे भ्रूण हत्या होतीये आणि म्हणून हा म्हणजे केंद्र सरकारने हा कायदा एवढ्यासाठीच काढला की प्री नेट्रल डायग्नॉस्टिक हा जो हे जे तंत्र आहे ते खरं म्हटलं तर आवश्यक आहे परंतु विशिष्ट कारणाकरता ते आवश्यक आहे हो। परंतु केवळ लिंगाचं निदान करून जर मुलीचं गर्भ आहे असं जर निदान झालं तर तो तंत्राचा गैरवापर होतो आणि म्हणून हो हा कायदा म्हणजे तुम्हाला अगदी निश्चितच वाटतंय की हो। गर्भपाताचा जो एम टी पी ए कायदा केला त्याचा दुरुपयोग म्हणून पी एन टी टीचा पण दुरुपयोग झाला आणि जेणेकरून अनैसर्गिक पद्धतीने हा जो जन्माचा दर आहे रेशिओ जो आहे मुलांच्या आणि मुलींच्या ह्याच्यामध्ये तफावत सापडली ती केवळ ह्या कायद्याच्या दुरुपयोगामुळे झाली का असं निश्चित निदान आज आपण करू शकतो बरोबर आहे दुसरा प्रश्न मी रवींद्र आपल्याला विचारते कायदा केल्यामुळे एक अशी एक मानसिकता तयार करते की बघा कायदा आहे आम्ही हे बेकायदासुद्धा सुद्धा करू शकतो आणि तुम्हाला मदत करू शकतो तर था था। हे एक दुधारी अस्त्र आहे शेवटी याच्याशी तुमचं काय म्हणणं आहे अगदी बरोबर आहे आपल्या देशात ती परिस्थिती अशी आहे की कायद्याची शाही वाळायच्या आधीच त्यातल्या पडवाट्या शोधल्या जातात त्यामुळे हे चित्र आताच था नाहीये पण मुळामध्ये हा कायदा महाराष्ट्राने अठ्ठ्याऐशी साली केला जगात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याने केला चौऱ्याण्णव साली केंद्र सरकारने केला ते कारणाचं मुख्य कारण म्हणजे लोकांचा दबाव माध्यमांचा दबाव आणि वास्तव समोर आलं तेव्हा संघटनांचा दबाव तेव्हा सरकारने कायदा केलाय आपोआप सरकारने पाऊल उचललेलं नाही गोष्ट दुसरं म्हणजे त्या कायदा तो तो हा जो दबाव आहे कायम राहिला नाही तर आपोआप नोकरशाही आणि डॉक्टरमधले वेस्टेड इंटरेस्ट एकत्र येतात आणि त्याची पूर्णपणे पायमल्ली सुरू होते तुम्ही डॉक्टरमधले वेस्टेड इंटरेस्ट म्हटलात म्हणून कारण हे बोलणं अतिशय ओपन पद्धतीने इथे बोलणं गरजेचं आहे मला असं सा, सांगण्यात आलेलं आहे की अतिशय दुर्दैवाने डॉक्टर्ससुद्धा सांगतात की बघा कायदा आलेला आहे आणि कायद्याने आम्हाला सेक्स डिटर्मिनेशन लिंग तपासणी हे गर्भपातासाठी मुलगी असेल तर हे आम्हाला मज्जाव केलेला आहे गुन्हा आहे ह्याच्यामध्ये आम्हाला पाच वर्षाची सुद्धा शिक्षा होऊन आमचं लायसन्ससुद्धा पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जाऊ शकतं म्हणजे आम्ही किती मोठी रिस्क घेतो आहे आणि हे करतोय तर त्यामुळे आम तुम्ही आम्हाला जास्ती पैसे द्या ही वास्तव आहे अगदी वास्तव आहे की पूर्वी म्हणजे एकोणीशे शहाऐंशी साली जेव्हा मी कॅम्पेन सुरू केलं के तेव्हा मुंबईत शंभर रुपयात ही टेस्ट व्हायची आणि जेव्हा बंदी आली ताबडतोब त्याचे ते रेट दोन हजार वर गेले आधीच परिस्थिती अशी की सोनोग्राफी एरवी करायला फारसे पैसे लागत नाही पण त्याचा गैरवापर करायचा असेल तर लोक कितीही चार हजार पाच हजार दहा पर्यंत घेतात से कि पैकेश करता की डील करतात अच्छा डॉक्टर हे म्हणतात ते करताना की आम्हाला आम्ही काय करणार देर इज अ डिमांड सो देर इज अ सप्लाय म्हणजे डिमांड आणि सप्लाय आहे ही बरोबर मानसिकता आहे का नाही डिमांड सप्लायचा गोष्ट इथे गैरलागू आहे कारण ह्या गोष्ट काही मार्केटची इकॉनॉमिक्स नाहीये याचा समाजा वाईट परिणाम होतो आहे हे बेकायदेशीर आहे तर कोणी उद्या कोणी म्हटलं की लोक डिमांड करतात कोणाचा खून करेल कोणीतरी डिमांड केली आहे पण मी कोणाचा खून करेन तर त्याला काही परवानगी देत नाही त्याचप्रमाणे समाजाच्या दृष्टीने अहितकारक गोष्ट असेल तर कुठल्याही कारणावर याचा समर्थन होऊ शकत नाही विशेषतः डॉक्टर जे स्वतः सुशिक्षित आहे ज्यांना याच्या मागचं तत्वज्ञान कळतंय त्यांनी केवळ पैशासाठी या गोष्टी करतायत बाकी त्याच्यावर सगळे मुलामे लावलेल्या आहेत हां म्हणजे प्रेक्षकांसाठी मला इथे एवढंच सांगायचं आहे की या कायद्याचा जो दुरुपयोग करतो आहे केला जातो आहे तो अत्यंत चुकीचा हा बेकायदेशीर आहे आणि डिमांड आणि सप्लायची जी थिअरी डॉक्टर्स किंवा इतर लोकं जे करतात ते चुकीचं आहे ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे एका छोट्याशा विश्रांतीनंतर क कायद्याचा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत डॉक्टर डावर मला एक तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की ही जी टेक्नॉलॉजी आहे किंवा हे टेक्निक आहे ते काय आहे कसं म्हणजे ओळखलं जातं स्त्री किंवा पुरुष याचं लिंगनिदान आता स्त्रीच्या गर्भामध्ये जे मूल असतं तो मुलगा आहे की मुलगी ही स्त्रीला तर समजू शकत नाही त्याच्यासाठी शास्त्रज्ञांचीच मदत लागते आणि आधी अल्ट्रासोनोग्राफीच्या आधी गर्भजळ काढून परीक्षा करणे किंवा कोरिओन व्हिलस सॅम्पलिंग घेणे ह्या अवघड पद्धती होत्या ज्याच्यामध्ये एक तुकडा किंवा गर्भजळ काढून मग ते जेनेटिक टेस्ट करायला लागायच्या पण mm -hmm. मात्र आता अल्ट्रासोनोग्राफी हे तंत्रज्ञ सगळीकडे उपलब्ध आहे आणि हे, हे तंत्र खूप चांगलं आहे तसं की आम्ही म्हणजे स्त्रीरोग तज्ञान ह्याची खूप मदत होते mm -hmm. गर्भारपणाच्या वेळेस परंतु फक्त ह्या तंत्राचा वापर मुलगा किंवा मुलगी बघायचा गर्भातला आणि त्याच्यानंतर गर्भपात करून घ्यायचा म्हणजे स्त्री हत्या करायची हा मात्र अल्ट्रासोनोग्राफी आणि एम टी पी ॲक्ट या दोघांचा दुरुपयोग होतो आहे आणि गुन्हाही आहे तो हो। परंतु हे इतकं सिंपल झाल्यामुळे साधं झाल्यामुळे खेड्या खेड्यामध्ये गावागावामध्ये सुद्धा हल्ली पोर्टेबल हो। प्रे, सोनोग्राफी मशीन्स घेऊन लोक करतात ही हो। खूपच चिंतेची बाब आहे हो। याच्यावर काहीतरी इलाज करणं अत्यंत आवश्यक आहे मला दुसरा प्रश्न डॉक्टर तुम्हाला विचारायचा आहे की महाराष्ट्राचं एकंदर आपण जर मॅपिंग बघितलं स्त्री आणि पुरुष यांचा सेक्स रेशिओ ऑफ आहे तो बघितला तर अतिशय चिंताजनजनक आहे विशेषतः कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा मिरज पुणे आणि शहरामध्ये हा सेक्स रेशो आहे मुलींचा जन्म तर अत्यंत कमी झालेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जर आपण विदर्भामध्ये बघितलं अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया आणि आजूबाजूचे जे ग्रामीण भाग आहेत आदिवासी भाग आहेत त्या ठिकाणी निसर्गाने समतोल स्त्री पुरुषाचा चांगला ठेवलेला आहे याचा अर्थ काय काढायचा याचे अनेक अर्थ होतील एक म्हणजे आपण की जंगली आहे मागासलेली आहे हा आदिवासी समाज स्त्रीला जास्त चांगला वागवतो कमी अन्याय करतो दुसरी गोष्ट आपण त्यांना पुरोगामी म्हणतो अशा महाराष्ट्रामध्ये लांछित वाटणारी गोष्ट आहे की जो संपन्न भाग आहे त्याच्याकडे पैसा आला टेक्नॉलॉजी आलेली आहे तिथली माणसं सुशिक्षित झालेली आहेत पण ते सुसंस्कृत झाले नाही समानता मात्र त्यांनी अंगी वाढवली नाहीये टेक्नॉलॉजी आले पैसा आले म्हणून तो जास्त वापरला दृष्टिकोनाकडे आलाय जसं व्यापारी आणि त्यामुळे इव्हन प्रत्येक जिल्ह्यामधला जो संपन्न वर्ग आहे त्याच्याकडे पैसा आहे शिक्षण आहे असा वर्ग प्रबळ आहे आशांचं अनुकरण वाक्य समाज करतो आशामध्ये हे प्रमाण जास्त दिसतंय जळगाव जिल्हा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि अर्थात इथे आपल्याला थांबून चालणार नाही कारण ज्या मुंबई पुण्यामध्ये हे तंत्रज्ञान दहा वर्षापूर्वी होतं हा प्रश्न होता तो इतर ठिकाणी गेलेला आहे आणखी दहा वर्षांनी पुन्हा गडचिरोली नंदुरबार आणि गोंद्याची परिस्थिती वाईट होणारी नाही आज जरी परिस्थिती आदिवासी भागामध्ये चांगली असली तरी हीच परिस्थिती काही वर्षांनी तंत्रज्ञान जर उपलब्ध झालं आणि आर्थिक संपन्नता वाढली तर होण्याची शक्यता आहे त्याची काळजी आजच घेतली आहे एक छोटासा उपप्रश्न मी तुम्हाला विचारते की याचे दुष्परिणाम दुष्परिणाम जे होणार आहेत ही जर टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग झाला अगदी थोडक्यात सांगतो अतिशय भयानक परिस्थिती येऊ शकेल काय होईल याला कोणाला अंदाज करता येत नाही कारण कुठेही पृथ्वीवर गोड्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नाहीये पण अभ्यासात सांगतो की ज्या ज्या ठिकाणी ढासळला आहे त्या ठिकाणी अत्याचार वाढतील तिथे अनेक बायकांना जबरदस्ते पळून देणं बलात्कार अनेक पुरुषांनी एकाच तिशी लग्न करणं अशा परिस्थिती अशा प्रथा मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकतील म्हणजे थोडक्यामध्ये हिंसाचार आणि गुन्हेगारी वाढेल ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे परंतु एका छोट्या विश्रांतीनंतर को कायद्याचा या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत डॉक्टर दाबर पी सी पी एन डी टी आणि पी एन डी टी यातला फरक काय पी एन डी टी ॲक्ट हा आपण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली लागू केला की गर्भामधल्या शिशूचं लिंग बघून गर्भपात करता येत नाही परंतु त्याच्यानंतर काही शास्त्रज्ञ किंवा गर्भपात करून देत नाही तर गर्भधारणेच्या वेळेसच आपण मुलीची गर्भधारणा होण्यासाठी टाळायचं किंवा मुलाची गर्भधारणा व्हावी यासाठी काही शास्त्रीय टेक्निक्स वापरायचे असा त्यांनी त्याचा पुन्हा गैरवापर सुरू केला त्यामुळे आपण हा कायदा दोन हजार तीन साली आणखीन जास्त त्याची व्याप्ती वाढवली की म्हणजे गर्भातलं मूल बघून तर नाहीच करायचं आहे आपल्याला स्त्री भ्रूणहत्या पण फक्त मुलंच जन्माला येतील किंवा मुलाचं कन्सेप्शन गर्भ मुलाचं राहील आणि मुलींचं राहू द्यायचा नाही अशी पण काही तंत्र आहेत तीन प्रिकनसेप्शल म्हणजे मुलीचा होऊ नये हा हो जो मिसयूज हो। हो। होता तो टाळणं आणि ते केलं तरी परंतु तो गुन्हा आहे दुसरा प्रश्न असा आहे की सरकारने ह्याची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि जी लोक कायद्याचं उल्लंघन करतात त्यांना कायद्याच्या कक्षेमध्ये घ्या म्हणजे थोडक्यात डॉक्टरांना किंवा डॉक्टरांच्या ह्या संस्था आहेत ज्यांचे जेनेटिक्स क्लिनिक्स आहेत जेनेटिक लॅबोरेटरीज आहेत काउन्सिलिंग सेल्स आहेत जेनेटिक्सचे आणि जिथे पैसा खूप मोठ्या प्रमाणात वापरला यांच्यावर कडक उपाययोजना म्हणून काय केलेलं आहे आणि आता हा कायदा तर तसा पूर्ण देशामध्ये आपण लागू केलेला आहे आणि खरं तर आपली अपेक्षा होती की आपण अवेअरनेस क्रिएट केला पुष्कळ की आपल्याला तर शिक्षा कोणाला न देताच डॉक्टर म्हणजे उच्च सुशिक्षित हो, माणसं आहेत ही सायंटिस्ट माणसं आपोआपच हे बंद होईल पण तसं झालेलं नाहीये आता ह्याच्यामध्ये जसं आपण आधी बोललो की ज्याला हवं आहे मुलगा मुलगी बघणारा तो आपल्याकडे येऊन तक्रार करणार नाही आणि डॉक्टर जास्त पैशाच्या हव्यासाने हे गैरकायदेशीर बेकायदेशीर कृत्य करतोय तोही आपल्याला सांगणार नाही तर हे आपल्याकडे एकच उपाय आहे म्हणजे डिकॉय पेशंट पाठवायचा ज्याला आजकाल स्टिंग ऑपरेशन तसं एक पेशंट ज्याला खरं तर नको आहे माहिती करून परंतु सरकारसाठी तर तयार होतो एक सापळा रचला आणि खोट कपल जाऊन त्यांना फोटोग्राफी पकडले आता आपण वकीलच हाँ 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 ते एफआयआर करणं वगैरे आमचं काम नाही आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे त्रुटी राहिली की मग ती कोर्टामध्ये केस आणि असं होतं त्यामुळे आता सरकारने असं ठरवलं आहे की हे एनजीओ जे आहेत नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन हे हे काम चांगल्या रीतीने करू शकतील आणि त्यांनी जर हे असे सापळे रंगे रंगेहात डॉक्टरांना एफ आय आर जर केलं आणि सिद्ध झालं तर म्हणजे डॉक्टर हे काही क्रिमिनल्स नाही मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जी शिक्षेची तरतूद आहे ही बरीच म्हणजे जोरदार शिक्षेची तरतूद ही अतिशय महत्वाची काय त्याच्यामध्ये कारावास आहे पहिल्यांदा जर गुन्हा घडला तर तीन वर्षापर्यंत कारावास आहे डॉक्टरांना आणि जे कोणी संबंधित असतील त्याच्यानंतर म्हणजे गायनेकॉलॉजिस्ट असो रेडिओलॉजिस्ट असो नर्स असो जे कोण मदत करत आहे त्याच्यानंतर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टरी वैद्यकीय लायसन्स सनद काढणं हे कुठल्याही डॉक्टरांसाठी खेदाची गोष्ट असू शकते आणि तरी सुद्धा आपण पुढे हेही प्रोव्हिजन केलं आहे की आपल्याला असं वाटतं परंतु काही काही लोक पुन्हा पुन्हा गुन्हा करतील किंवा करू केला तर त्याच्यानंतर दुसऱ्या गुन्हाला मात्र पाच वर्ष हुँ। हुँ। एक लाखापर्यंत शिक्षा आणि परमनंट त्यांची सनद काढून घेता येईल त्यामुळे कायद्याने तर पूर्ण तरतूद केली आहे बरोबर परंतु आता ती आपल्याला आता एनजीओ म्हणजे हे आता खरं म्हटलं तर तुमच्यावरही खूप मोठी जबाबदारी आहे तुमचं अगदी म्हणणं याच्यामध्ये थोडक्यात जर सांगितलं तर प्रेक्षकांना त्याचा फार उभा म्हणजे लोकांचा सहभाग असणं ही खूप महत्वाची गोष्ट याच्यामध्ये थांबवण्यासाठी बरोबर कारण कायदा हा आंधळ असतो आणि समाजपत्र पांगळ असतं तर दोघांची जर जोड घातली जात नाही तो पण त्यापासून सुटणार नाही पण एक गोष्ट महत्वाची लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे की ह्या कायद्यानुसार जी स्त्री आ, टेस्ट करून घेते ही निरुपराध आहे कायदा मानतो त्यामुळे एखाद्या बाईला जर हिंमत झाली तर ती जाऊन तक्रार करू शकते त्याला कुठलीही शिक्षा होणार नाहीये दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये स्टिंग ऑपरेशनचा प्रश्न आहेच पण त्याशिवाय सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर कायद्यामध्ये अनेक प्रोव्हिजन्स आहेत काहीतरी पैसे पण त्याने दिलेत नाही एनजीओ पैसे दिलेले आहेत वाटतं स्टिंग ऑपरेशन शेवटचं टोक झालं त्याच्या आधी अंमलबजावणीसाठी आपण पहिले पाऊल जरी उचललं की रजिस्टर केले आहे का संस्था रेकॉर्ड ठेवलेला आहे का असल्या रेकॉर्ड बरोबर आहे का खोट्या रेकॉर्ड ठेवलेला आहे तर आपोआप डॉक्टर हे त्यांना कळत आपला वेस्ट इंडिज तरी कळतो आपल्या पेपरमध्ये नाव येणं आपल्या कोटात केस होणं ही चांगली गोष्ट नाही हे लक्षात घेऊन ते त्यातले बहुसंख्य डॉक्टर उपप्रश्न एक एक उपप्रश्न ह्याच्यासाठी विचारते की महत्वाच्या संस्था आहेत या फॉक्सी किंवा मेडिकल प्रॅक्टिशन असोसिएशन यांचा काय रोल आहे सध्या तरी मला एक असं वाटतं की फार चांगली गोष्ट झाली की या दिवशी पहिल्यांदा असं झालंय की आय फॉक्सी असोसिएशन ह्या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका घेतली आहे आणि आमचा ह्या टेस्टा विरोध आहे असं त्यांनी जाहीर केलंय तत्वत आता के आमचे म्हणणं की त्यांनी आणखी एक पोल पुढे जाऊन प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीला सुरुवात करावी कारण जर त्यांना माहिती नेमके कोणते डॉक्टर करतायत ते त्यांनी जर सहभाग दिला सरकार कार्यकर्ते आणि डॉक्टर्स एकत्र आले तर ह्या कार्याची अंमलबजावणी शंभर टक्के होऊ शकेल यात मात्र शंका वाटत नाही uh, कार्याची ह्या ह्या ह्याची अंमलबजावणी होण्यासाठी मला वाटतं एक पंधरा हजार रुपये हे मान्य केले डॉक्टर तुमचं काय म्हणणं म्हणजे जो काही खर्च एनजीओला होईल ह्या घरच्यामध्ये त्या खर्चाची परिपूर्णता पंधरा हजारापर्यंत करता येईल पण मला अगदी हेच वाटतं की ह्या कायद्यामध्ये समाज बदलायला समाजाची मानसिकता बदलायला खूप वेळ लागतो परंतु आपले हे सुसंस्कृत सायंटिस्ट जे आहेत त्यांनीच हे ठरवलं तर म्हणजे मग डिमांड आणि सप्लायमध्ये सप्लाय बंद झाल्यावरती डिमांड आपोआपच प्रेक्षकांना मला एक सांगायचं की डॉक्टर लावनने अतिशय महत्वाचं वाक्य समारोप करताना म्हटलंय की डिमांड आणि सप्लाय जरी असला तरी जरी डिमांड घेऊन जनता गेली तरी परंतु जर सप्लाय हा त्यांनी बंद केला डॉक्टरनी सगळ्या डॉक्टरने अगदी थरौ ठरवलं की जरी तुमचा डिमांड असला तरी तो चुकीचा डिमांड आहे आम्हाला ह्या गोष्टी सप्लाय करता येत नाही आणि ती चूक आहे आणि तो गुन्हा आहे हो। तर मला असं वाटतं ऑटोमॅटिकली सप्लाय कमी होईल आणि हो। ही गोष्ट जी अशक्य वाटते सध्या तरी होती शक्य आहे या गोष्टीसाठी तुम्हाला काय करायचं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हाला हे करायचं आहे की सरकारला मदत करायची आहे स्वत अशा गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्यांना सहकार्य करायचं नाही प्रोत्साहन करायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने ज्या योजना केलेल्या आहेत अंमलबजावणीसाठी त्याची नीट माहिती करून घेतली पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला करायची की जी राजकीय इच्छाशक्ती आहे किंवा सरकारची इच्छाशक्ती आहे त्याला जास्तीत जास्त मदत देण्यासाठी आपण त्यांना एनकरेज केलं पाहिजे राज्यकर्त्यांवर तर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे की पॉलिटिकल विल जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे कोरियामध्ये मी असं ऐकलं आणि चायनामध्ये की त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये याच्यामध्ये यश मिळवलेल्या सगळ्या डॉक्टरांनी याच्यामध्ये एनकरेज केलं पुढाकार केला आणि तिथे बंद झालेला आहे डॉक्टर uh, अमर्त्य सेन ज्यांना जे जा आपले भारताचे म्हणजे ज्यांना नोबल पारितोषिक म्हणून मिळालेले आहेत त्यांना या गोष्टीसाठी प्रबंध मिळालेला आहे आपण नेहमी सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या का काय म्हणतो इट हॅपन्स ओनली इन इंडिया पण अशासारख्या गोष्टी ज्या भारतामध्ये होतात त्याला असं असं वाटतं की वाय इट शुड वाय इट शुड हॅपन इव्हन इन इंडिया आणि म्हणून आपण ह्या कार्यक्रमाचा समारोप असाच करूया की अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी शर्मेच्या आहेत चिंतेची बाब आहे म्हणून प्रसवपूर्व निदान तंत्राचा दुरुपयोग टाळणं हे हो अत्यंत महत्त्वाचं आहे आपण ही चर्चा जी मगाजपासून ऐकताय त्याबद्दल आम्ही तिघंही आपले आभारी आहोत अशीच आम्ही ही चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत आणखीन एक नव नवा विषय घेऊन आपण आम्हाला नेहमी लिहित राहा आपल्या संपर्कात राहा आणि कळवत राहा धन्यवाद